नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मध्यधुंद कारचालकाची पाणीपुरीच्या ठेल्याला धडक, तिघे जखमी. मकर संक्रांत निमित्त आयोजित यात्रेतून पाणीपुरीचा हात ठेला घेऊन गावाकडे डांबरी रस्त्याने येत असताना मध्यधुंद कारचालकाने जबर धडक दिली. यात तिघे जण जखमी झाल्याची घटना दिगोरी मोठी ते खाराशी रस्त्यावर 15 जानेवारी रोजी रात्री 8:30 दरम्यान घडली. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार खाराशी येथील चुलबन नदी तीरावर मकर संक्रांतीनिमित्त यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत दिगोरी मोठी येथील मुनेश्वर गोविंदा मस्के वय 36 वर्ष यांनी दिवसभर पाणीपुरीचा व्यवसाय करून रात्री दिगोरी मोठी येथे आपल्या सहकाऱ्यासह डांबरी रस्त्यावरून हात ठेला घेऊन येत होते. दरम्यान हिरो होंडा सिटी कंपनीची 4-चाकी वाहन क्रमांक MH02VJ2455 चे चालक ईशांत मनोहर वाडवे वय 19 वर्ष यांनी मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवून जबर धडक दिली. यात फिर्यादी मुनेश्वर मस्के यांच्यासोबत त्याचे सहकारी प्रशांत देशमुख वय 28 वर्ष, तन्मय मस्के वय 13 वर्ष, दोन्ही राहणार दिगोरी मोठी व एकोडी मोठी येथील तन्मय वय 16 वर्ष हे जखमी झाले. सदर घटनेची माहिती दिगोरी मोठी पोलिसांना मिळताच वाहन चालक ईशांत मनोहर वाडे वय 19 वर्ष या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.